निर्भय बनो या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण फक्त संविधान जागृती किंवा संविधानाबद्दलचे विचार तुमच्यामध्ये पेरत नाहीत, तर ते आपल्या कृतीत यावेत आणि आपल्या कार्यक्रमातही यावेत हा आमचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. मी आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन करतील आदरणीय संध्या मोरे आणि या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होईल. आपल्याला निर्भय बनवची ताकद हे भारताचं संविधान देतं, त्यामुळे आपण सगळेजण संविधान आपलं सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध राहूयात. आपण सगळ्यांनी एक मिनटं उभा राहा. आपण आपल्या हृदयावर हात ठेवा आणि आपलं संविधान वाचूया यासाठी सगळेजण कटिबद्ध राहूयात. मी बोलते, माझ्या मागे सगळेजण बोलूया. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, भारताचे सार्वभौम, समाजवादी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा, गणराज्य घडवण्याचा, व त्याच्या सर्व नागरिकास, सर्व नागरिकास, सामाजिक, सामाजिक, आर्थिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा, व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, व राष्ट्राची एकता, आणि एकात्मता, यांचे आश्वासन देणारी बंधुता, प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. जय जय संविधान.